विजयाचं श्रेय कुणाला जातं? विजयाचं श्रेय माननीय धर्मवीर आनंदिगे साहेब यांची पुण्य आहे, त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, त्यांनी केलेली मेहनत, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि माझ्यासोबतचे सर्व पदाधिकारी आमदार खासदार, आमचे आमदार प्रतापजी सरनाईक आहेत, आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, गणेशजी नाईक आहेत, त्याचबरोबर गीता जैन आहेत, आमचे विजयजी चौगुले आहेत, विजयजी नाहटा आहेत, रवींद्र फाटक आहेत, राम रेपाळे, आमचे हेमंत पवार नगरसेवकाचा, किती जणांची नावं घेऊ मी, आज नगरसेवकाचा थेट खासदार होत आहे, कसा हा प्रवास? पांडुरंगजी पाटील आमचे, ते सुद्धा त्यांची सुद्धा मेहनत आहे, आमचे शहर प्रमुख राजेंद्र पाटक असतील, आमचे युवा सेनेचे पदाधिकारी पूर्वेश सरनाईक असतील, नितीन लांडगे, छोट्यातला छोटा कार्यकर्ता माझा, नावं घेतली तर 10 मिनिटं मला सगळ्यांची नावं, आज खासदार होत आहे, एक नगरसेवक तर हा प्रवास, महापौर ते आता थेट संसद आहे, छोट्या कॅनव्हासवरून मोठ्या कॅनव्हासवर चाललोय, कामाची पद्धत वेगळी आहे, काम नक्कीच एकनाथ खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहून काही शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, त्यांचं मार्गदर्शन घेईल, एकनाथ शिंदे साहेब यांचा भरभक्कम पाठिंबा आहे आणि काम करण्याचा प्रयत्न करेल. खरी दोन लढाई दोन नेत्यांमध्ये होती, विचारे विरुद्ध नरेश म्हस्के, दोन्ही शिवसेनेचे त्या काळामध्ये होते, ही लढाई फार खालच्या पातळीवर येऊन ठेपली होती. खालच्या पातळीवर ज्यांनी लढाई नेली त्यांना त्यांची जागा ठाणेकर जनतेने दाखवून दिलेली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.